दीड दोन तासापासून आपण हसत खेळत सगळ्या चर्चा करीत आहोत आणि संघटनेमध्ये विचार मांडले पाहिजे, आपलं म्हणणं मांडलं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे, मंथन केलं पाहिजे. या गोष्टी केल्या तर त्यातून वाटेल. आपला संघटनेचा कालावधी फार छोटा आहे. 2 वर्षामध्ये आपल्याला संघटना उभी करायची लागली. संघटना आधी उभी झालेली आहे. कवळे सरांनी खूप चांगलं काम केले. पण मराठवाड्याचा विचार करता, मराठवाड्यामध्ये जे संघटनेनं काम उभं केलंय, आज परभणी जिल्हा असो, लातूर असो, बीड असो किंवा धाराशिव जिल्हा असो, हिंगोली जिल्हा असो, त्या मानानं जाण्याचं काम कमी आहे. ते काम वाढवण्याची गरज आहे. एक दीड वर्षापूर्वी सगळीकडे पॉलिसी वाटपाचा कार्यक्रम झाला. आपल्याकडे अद्याप मागच्या मीटिंगला 4 महिन्यापूर्वी आलो होतो, म्हणजे 8 दिवसांचा कार्यक्रम. हा कार्यक्रम पुढं झाला, म्हणजे आता इलेक्शन झालं. इलेक्शन झाल्यावर गेले 2 महिने, आता विधानसभा आहे. तर माझी विनंती आहे, 10 ते 15 दिवसात हा कार्यक्रम करायचा. शिवाय पुढच्या वर्षी तुम्हाला संघटनेने जे आता आपले कार्यक्रम दिलेला आहे 3 महिन्याचा जो ग्रुपवर टाकलेला आहे, त्याचे थोडं ऍक्टिव्ह राहून काम करायला पाहिजे. प्रश्न आपलेच आहेत, आपल्याला सोडवायचे आणि आपणच करणार आहे. आपल्याजवळ काही आर्थिक सोर्स नाही काम करायला. आपण खऱ्या अर्थानं फकीर आहोत. 4 गिरी मागून आपलं काम भागवायचं असं आपलं काम. हे काम चांगल्या पद्धतीने पुढे न्या. प्रत्येक मीटिंगला भालेराव सरचं भाषण असतंच. सर आता 8 दिवसात सगळं होऊन जातं, 15 दिवसात सगळं होतं. काम हवं आश्वासन आहे. ते काम गती न करा. आता मी ह्या मीटिंगला शेवटचं सांगतो, मला परत मीटिंग घ्यायची वेळ येऊ नका. तुम्ही ती पॉलिसी वाटपाचा महत्वाचा कार्यक्रम, तुम्हाला सांगतो नांदेड जिल्ह्यामध्ये पॉलिसी वाटपाचा कार्यक्रम आहे. एक पत्रकार आला नाही ते पॉलिसी वाटपात, त्याचा ऍक्सिडेंट झाला. तिसऱ्या दिवशी घरी हलाखीची परिस्थिती, तो जर आला असता 10 लाख रुपये त्याला भेटले असते. 10 लाख रुपये एका चुकीमुळे झाला. आपल्या गरजेसाठी फार महत्वाचं आहे. आतापर्यंत कोणी काढली नाही 10 लाखाची पॉलिसी, कोणत्याही पत्रकार संघटनेने काढली नाही. महाराष्ट्रामध्ये 4,500 पत्रकारांच्या परीक्षा काढणारी व्हॉइस ऑफ इंडिया आहे, 10 लाख रुपये परीक्षा. आपल्याकडे तो कार्यक्रम झाला नाही. खंत आहे. काही गोष्टीचे कामं झालीच नाहीत. काही तालुक्यामध्ये अजूनही आपण फार कमकुवत आहोत. सर पॉलिसीचे आपलं तालुक्याच काम होत नाही. तुम्ही तालुक्याला व्हिजिट केली, महिन्यातून 2 महिन्यातून जायचं, तालुका कार्यकारी बसवायचं, त्यांच्या काय अडचणी आहेत. जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्षाला बोलत नाही, तालुका अध्यक्ष कार्याध्यक्षाला बोलत नाही, कार्याध्यक्ष सचिवाला खालच्या बॉडीला बोलत नाही. आपण त्याचे घटक आहोत. शेवटच्या तळापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत जिल्हा अध्यक्षाने बोललं पाहिजे, त्यांचा फोन घेतला पाहिजे, त्याच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे. एखादा खेड्यातला पत्रकार आहे, गरीब आहे, ज्या दवाखान्याचं काम पडतं जाणण्यात येत होतो, त्यानं फोन केला जिल्हाध्यक्षाला, जिल्हाध्यक्षाला फोन उचलणं तिथे जाणं आपलं कर्तव्य. तुम्ही नसाल तुम्ही दुसऱ्या माणसाला पाहतो, त्याच्या अडचणी सोडल्या पाहिजे. संघटना कशासाठी आहे? परिवार आहे आपला. या परिवारामध्ये एकमेकांच्या सुख दुःखात आपल्याला उभं राहावं लागणार आहे. हेवे दावे करून चालणार नाही. आणि हेच काम व्हॉइस ऑफ मीडिया शिकेल. आपले 22 पत्रकार आज यायला येते मुंबईला, उपचार घेत आहेत. कोणी कॅन्सरनं आजारी आहे, कोणाचं ऑपरेशन आहे, कोणाचं डोळ्याचं ऑपरेशन आहे, कोणाचं मणक्याचं ऑपरेशन आहे, हे सगळे प्रश्न व्हॉइस ऑफ मीडिया सोडते. सुरुवातही फार मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचं. जिल्हा अध्यक्षाप्रमाणेच महानगर अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी थोडंसं ऍक्टिव्ह राहिलं बोललं पाहिजे. महिन्यातून किती वेळेस तुम्ही यांना फोन करता? प्रायव्हेट जागा घेता येतील का? प्रायव्हेट जागा कुठं जिल्ह्याच्या जवळपास 15 किलोमीटर 20 किलोमीटर मध्ये आहे का? कमी किमतीत मिळते का? त्याचाही आपण शोध घ्यायला पाहिजे. जागाचे आपण किती सदस्य आहेत, त्याचं कॉन्ट्रीब्युशन काही आहे का? अशा आम्ही गव्हर्नमेंट जमिनीच्या मागं लागलो सगळीकडं. तर जवळपास जी आर निघला की गव्हर्नमेंट जमीन देण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाच्या ठरावाने राज्यपालास येईलच. आता तो कलेक्टरचा अधिकार राहिला नाही.
सर मला सांगा, आज जी बैठक ठेवण्यात आली ती बैठक संपन्न झाली, नेमकं काय विषय होता बैठकीचा? आज व्हॉइस ऑफ इंडियाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं होतं. पत्रकारांच्या प्रश्नाच्या अनुषंगानं संघटनेने दिलेला कार्यक्रम त्या राबविण्याच्या अनुषंगानं आज ही बैठक संपन्न झाली. राज्य कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणी यामध्ये होणारे फेरबदल, जिल्हा कार्यकारिणीत होणारे फेरबदल यामध्ये चर्चा करण्यात आली. आणि पत्रकारांच्या ज्या महत्त्वाचे दोन तीन विषय राहिले होते, त्या पॉलिसी वाटपाचा कार्यक्रम असेल, शैक्षणिक साहित्य वाटप या संदर्भामध्ये, कार्यक्रम घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलं.